नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईटला डाऊन साईटला मुवमेंट म्हणू शकते मार्केटमध्ये ही मुवमेंट तयार होण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे ऑप्शनचं सेटअप काय आहे आणि बाकीचा डेटा पॉईंट नेमकं काय सजेस्ट करतोय याची चर्चा आपण सविस्तरपणे दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे एकशे सतरा अंकांच्या तेजीसह या ठिकाणी सतरा हजार बहात्तरच्या वर जाऊन क्लोज होण्यात सक्सेस झालेला आहे त्याचबरोबर निफ्टी नेक्स्ट फिफ्टीचा जर विचार केला तिथं पण ऑलमोस्ट वन पर्सेंटची रॅली आहे मिडकॅपमध्ये पण वन पर्सेंटची रॅली आहे बँक निफ्टी स्टॉकमध्ये थोडंफार प्रमाणात हायर साईडला प्रॉफिट बुकिंग किंवा सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसून आलेला आहे पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा से जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक महत्वाची बाब जी आहे ती ऑब्झर्व्ह करण्यासारखी आहे ते म्हणजे आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो सर्वात जास्त जर तेजी कोणत्या सेक्टरमध्ये दिसून आले असेल तर निफ्टी पी एस सी आहे त्याच्यामध्ये जबरदस्त तेजी दिसून आले आहे त्याचबरोबर स्मॉल कॅप फिफ्टी स्टॉकमध्ये पण बाईंग आहे पीएसयू बँक जे आहे ते तिथं बाईंग होताना आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसून आलेले आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे ब्रॉड मार्केटमध्ये आज बाईंग बऱ्यापैकी झालेलं आहे मार्केट मार्केटमध्ये जास्त तेजी आली नसेल पण मार्केटमध्ये कुठं ना कुठं बाईंग इंटरेस्ट जो आहे तो येताना दिसून येतो आणि मेनली मीडिया आणि मेटल स्टॉक मध्ये काही प्रमाणात सेलिंग प्रेशर जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला स्क्रीनवरती दिसून आलेला आहे मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनचा टेक्निकल डेटा पॉईंट किंवा टेक्निकल सेटअप आपल्याला काय सांगतो हे पहिल्यांदा काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो मी काय केलाय स्क्रीनवरती ओपन केलाय मित्रांनो सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट जे आहे ते काय झालं त्या ठिकाणी गॅप ऑफ ओपन झालं आणि हे गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये हळूहळू एक सेलिंग प्रेशर क्रिएट झाला आणि हा सेलिंग प्रेशर क्रिएट करून मार्केटनं काय केलं जो काय गॅप ऑफ ओपन झाला होता तो गॅप जो आहे तो त्या ठिकाणी फिल करण्याचं काम केलंय आणि हा गॅप ऑफ फिल केल्यानंतर मित्रांनो त्यानंतर मार्केटनं काय केलं या ठिकाणी टेक्निकल बॅक देण्याचा प्रयत्न केला थोडं रिट्रेसमेंट झालं आणि तिथून मार्केटमध्ये जबरदस्त शॉर्ट कवरिंग रॅली जे आहेत ते पस्तीस हजार शंभर पासून पस्तीस हजार पाचशे चाळीस पर्यंत चारशे पन्नास पर्यंत ऑलमोस्ट ही रॅली जी आहे ती मार्केट थी 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 ने काय केली होती त्या ठिकाणी आपल्याला जबरदस्त दिली होती म्हणजे या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्समध्ये ऑलमोस्ट अडीचशे पॉईंटची मुवमेंट मिळाली होती आणि त्याच वेळेला मी या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला एक कॉल ऑप्शन दिला होता ह्या कॉल ऑप्शन मध्ये आपण शंभर पॉईंटचं मुवमेंट जे आहे ती काय केली होती त्या ठिकाणी कॅच केली होती आणि त्यानंतर देखील हा ऑप्शन सत्तरऐंशी पॉईंट ना अजून वरती गेला होता पण आपण त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी जबरदस्त एक इथली जी रॅली होती शॉर्ट कवरिंग एक स्मूथली ते आपण इझिली त्या ठिकाणी कॅच केली होती आणि त्यानंतर परत मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो पस्तीस हजार पाचशे यू टर्न घेऊन परत मार्केट काय केलं होतं या ठिकाणी पस्तीस हजार पन्नास पर्यंत येऊन लेवलला टच करायचा प्रयत्न आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये केलेला आहे हे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही जर निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्ट मध्ये पण सेम मित्रांनो तीच कंडिशन तयार झाली होती मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट गॅप ऑफ ओपन झालं होतं ज्या ठिकाणी मार्केट ओपन झालं होतं ती लेव्हल ब्रेक करायचा मार्केटने एकदा प्रयत्न केला आणि इथून परत इकडे शॉर्ट कवरिंग रॅली होती होती आणि मार्केटचा मित्रांनो सतरा हजार शंभर हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता जो रेजिस्टन्स मार्केटला सक्सेसफुली क्रॉस करता आला नाही त्याचबरोबर डाऊन साईडला सतरा हजाराला जबरदस्त पुट रायटिंग ऑलरेडी झालं होतं ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्या खाली मार्केट जाणं अपेक्षित नव्हतं तर त्याच्या खाली मार्केट या ठिकाणी गेलेलं आहे म्हणजे थोडक्यात आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ऑप्शन बायरला थोडा टप किंवा हार्ड दिवस गेलाय इव्हन मॉर्निंगला मी जे काही ग्रुपला प्रीमियम ग्रुप कॉल दिले होते मी पण ज्या स्टॉक ऑप्शन मध्ये एंट्री घेतली होती त्यामध्ये तीन एस जे आहे ते पाठोपाठ झाले होते आणि त्यानंतर चौथ्या ऑप्शन मध्ये मात्र आपल्याला जबरदस्त छप्पर फाडके पैसा जो आहे तो त्या ठिकाणी मिळाला होता माझा त्या ऑप्शन मध्ये ऑलमोस्ट जे काही अमाऊंट डिप्लॉय केली होती ते डबल त्या ठिकाणी त्या मध्ये झाली होती हे पहिल्यांदा काय करा लक्षात म्हणजे एक चांगलं ट्रेडिंग सेशन जे आहे आपल्याला गेलेलं भले मार्केटमध्ये तेजी असेल पण तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर जर नॉलेज असेल स्किल असेल मार्केटचं बिहेव्हिअर जर माहित असेल तर इझिली तुम्ही त्या ठिकाणी प्रॉफिट आज व्यवस्थित बुक केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर डे कॅन्डलच्या सहाय्यानं निफ्टी बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक महत्वाची बाब जी आहे ती दिसून येते ती बाब काय आहे मित्रांनो मी कालच्या ट्रेडिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मार्केट जे आहे ते टेन डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेजला काय करेल टच करायचा प्रयत्न करेल आणि एक्झॅक्ट मार्केटमध्ये झालं काय आज टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या वरती मार्केट ओपन झालं आणि त्यानंतर मार्केटनं जो हाय तयार केलाय नियर अबाउट हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजकडे मार्केटनं जाण्याचा प्रयत्न केला पण मार्केट, मार्केट फायनली आ... एकाच छोट्या रेंजमध्ये येऊन क्लोज झाले म्हणजे टेक्निकल सेटअप जर बघितलं तर टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग हा निफ्टीसाठी सपोर्ट असेल हंड्रेड डे एक्सपोनेशियल मुव्हिंग अव्हरेज हा उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीसाठी काय असणार आहे रेजिस्टन्स असणार म्हणजे टेक्निकल जर सेटअप बघितलं तर एवढं क्लिअर नाही पण दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी गॅप ऑफ ओपन होऊन टू हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल एवरेज एव्हरेजवर आज न क्लोजिंग दिले त्याचबरोबर टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळून मार्केटनं रिव्हर्सल गेले मित्रांनो बँक एक मोठी अपसाईडला मुमेंट जर यायची असेल तर मार्केटला पहिल्यांदा टेन डे एक्सपोनेशियल मूव्हिंग एवरेज क्रॉस करावं लागेल छत्तीस हजार सातशे एकच्या आसपास काय होते त्या ठिकाणी तुम्हाला येताना दिसून येते सॉरी या ठिकाणी हे जे मुव्हिंग अव्हरेज आहे कोणतं सॉरी टेन डे फोन्शियल मुव्हिंग अवरेज कुठे येते मार्केटचा आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर पस्तीस हजार सहाशे चाळीसला हे येते म्हणजे पस्तीस हजार सहाशे चाळीसच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत एक मिनिंगफुल अपसाईट मार्केट मार्केटमध्ये येणार नाही आणि ह्याच्यावरती जर ने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर मार्केट छत्तीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस पर्यंत जाऊ शकतं मित्रांनो उद्या शुक्रवार आहे त्यानंतर शनिवार रविवारी मार्केटला हॉलिडे असेल आणि मी पाठीमागच्या काही दिवसापासून मी सातत्यानं सांगत होते की बाबा कोविडच्या संदर्भात काही नवीन डेव्हलपमेंट आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि पाठीमागच्या एक ते दोन दिवसात अशी डेव्हलपमेंट बाहेर आली की बाबा हा जो काय व्हेरियंट आहे हा एवढा जास्त इफेक्टिव्ह नाही आहे किंवा एवढा जरी स्प्रेड जास्त असलं तरी त्याच्यापासून इम्पॅक्ट जो आहे तो जास्त होणार नाही दिसून आल्यानंतर मार्केटमध्ये एक तेजी आहे पण मित्रांनो मे बी अजून पण ह्याच्यामध्ये खूप काही बाबी किंवा मेडिकल रिपोर्ट येणं बाकी आहेत जे मे बी शनिवार रविवार किंवा सोमवारपर्यंत आपल्याला संदर्भात अजून काही डेव्हलपमेंट मोठ्या होताना दिसून येतील आणि ह्या पार्श्वभूमीवर उद्याचं फ्रायडेचं से ट्रेडिंग सेशन जे आहे या ट्रेडिंग सेशनमध्ये पण बँक निफ्टी असू द्या निफ्टी इंडेक्स असू द्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी तेजी हायर साईटला दिसणार नाही असं मला वाटतं मार्केट त्या ठिकाणी मे बी सेलिंग प्रेशरमध्ये नॉर्मली किंवा मार्केट एका छोट्या रेंजमध्ये किंवा ट्रॅप झोनमध्ये जास्त तर वेळ काय करेल त्या ठिकाणी ट्रेड करेल पण मित्रांनो समजा इन केस उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन हायर साईटला जर ट्रॅव्हल करायला सुरू झालं आणि मार्केट जर पहिल्या पंधरा वीस मिनिटांमध्ये जर सेलिंग प्रेशर क्रिएट करत नसेल मार्केटमध्ये तर मे बी मार्केटमध्ये एक खूप मोठी रॅली जी अपेक्षित नाही इतकी मोठी रॅली तुम्हाला हायर साईटला भेटू शकते पण मार्केट जर इकडे टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती नाही गेलं तर माग मात्र मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहणे शक्यता आहे कारण का मित्रांनो मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ना ते बुलिश आहे ना सध्या बेरीश आहे मे बी साईडवेज आहे आणि तुम्ही जर ओवायचा डेटा चेक केला निफ्टी बँक निफ्टी तर आज विकली एक्सपायरी असल्यामुळे तो डेटा इतका जास्त इफेक्टिव्ह राहत नाही त्याचबरोबर आपल्याला रोल ओव्हर्स वगैरे किती झालेत कशा पद्धतीने झालेत ते पण बघावं लागेल ते पण इम्पॉर्टंट असणार आहे त्याचबरोबर एफआयएच च्या पोझिशन कशा पद्धतीने प्लेस झालेत ते पण बघावं लागेल मित्रांनो या ठिकाणी ही जी मी निफ्टीची रेंज दिली आहे ह्या रेंजमध्ये जोपर्यंत तो मार्केट आहे तोपर्यंत तो ट्रेडिंग करू नका मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान जर कुठं ओपन झालं म्हणजे साधारणतः सतरा हजार ते सतरा हजार एकशे सत्तावीसच्या दरम्यान कुठेही मार्केट ओपन होऊ द्या इथं ओपन होऊन जर मार्केट हायर साईटला ट्रॅव्हल करायला सुरू केलं आणि सतरा हजार एकशे सत्तावीसच्या वरती जर निफ्टी इंडेक्स निघाला तर सतरा हजार एकशे अठ्ठावन्न सतरा हजार एकशे ब्याण्णव सतरा हजार दोनशे दहा सतरा हजार दोनशे चो बेचाळीस आणि सतरा हजार दोनशे नव्वद ह्या टार्गेटसाठी तुम्ही वरती बुलिश व्यू काय करू शकता त्या ठिकाणी ठेवू शकता आणि बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर जोपर्यंत निफ्टी इंडेक्स सोळा हजार नऊशे ऐंशी खाली जात नाही किंवा त्याच्या खाली जाऊन क्लोज होत नाही पाच ते दहा मिनिटासाठी तोपर्यंत निफ्टीवरती बेरी शू ठेवू नका आणि साधारणतः सतरा हजाराच्या वरचा प्रत्येक डीप जो आहे कंट्रोल फॉल हा तुम्ही बाय साईडला लॉंग साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण काय करू शकता कन्व्हर्ट करू शकता आणि या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर निफ्टीमध्ये सेलची ऑपॉर्च्युनिटी सापडली सोळा हजार नऊशे ऐंशीच्या च्या खाली तर सोळा हजार नऊशे बावन्न सोळा हजार नऊशे दहा सोळा हजार आठशे ऐंशी सोळा हजार आठशे एक्कावन्न सोळा हजार आठशे बावीस ह्या टार्गेटसाठी काय करायचं तुम्हाला मार्केटमध्ये डाऊन साईडला काम करायचं आहे मित्रांनो दुसरं बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा सेटअप काय सांगत ते पण आपण या ठिकाणी बघून घेऊया बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बुलिश असेल पस्तीस हजार पाचशे एकोणसाठच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी पस्तीस हजार पाचशे एकोणसाठच्या वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवर कुणीही कॉल ऑप्शन बाय करू नका निफ्टीची तुलना करता बँक निफ्टी इंडेक्स अजून पण कम्पॅरेटिव्हली वीक असलेला तुम्हाला टेक्निकली दिसून येतोय निफ्टी स्ट्रॉंग आहे आणि ज्या ज्या वेळेला निफ्टी स्ट्रॉंग बँक निफ्टी वीक होतो त्या त्यावेळेला मार्केटमध्ये एक आपल्याला मोठी मिनिंगफुल मुवमेंट अप साईडला डाऊन साईडला दिसत नाही ती येण्यासाठी वेळ लागतो मित्रांनो बँक निफ्टी जर तुम्ही पस्तीस हजार पाचशे एकोणसाठ वरून बाय केला पस्तीस हजार सातशे बावीस पस्तीस हजार नऊशे अठरा छत्तीस हजार सहासष्ट छत्तीस हजार दोनशे साठ हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला बँक निफ्टीमध्ये भेटेल बँक नेमकी सेल करायचंय चौतीस हजार नऊशे सदोतीस वरून या पार्श्वभूमीवर तुम्हाला चौतीस हजार सातशे बावीस चौतीस हजार पाचशे बावीस चौतीस हजार चारशे दहा चौतीस हजार दोनशे तेत्तीस हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी स्क्रीनवर दिसू शकतं ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण ओवायचा डेटा डिस्कस करत नाहीये कारण का एक्सपायरी रिलेटेड डेटा असल्यामुळे तो डेटा इतका मिनिंगफुल आपल्याला नेक्स्ट एक्सपायरीसाठी राहत नाही पण मित्रांनो उद्या आपण काय करतोय डिसेंबर महिन्याच्या मंथली एक्सपायरीमध्ये एंटर करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि डिसेंबर महिन्याच्या मंथली एक्सपायरी मध्ये एंटर करत असल्यामुळं उद्याचं पहिलं ट्रेडिंग सेशन हे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे एक्सपायरीच्या दृष्टीनं मंथली एक्सपायरीच्या दृष्टीनं मे बी मित्रांनो पाठीमागच्या काही एक्सपायरीला असं पण झालंय मंथली एक्सपायरीच्या फर्स्ट डेलाच मार्केटमध्ये खूप मोठं शॉर्ट कवरिंग आलेलं आहे किंवा ह्यूज सेल ऑफ आलेला आहे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बँक निफ्टी निफ्टी इंडेक्समध्ये जर तुम्हाला सेलिंग प्रेशर दिसून आला मार्केटमध्ये जर अपसाईटला मूव येत नसेल मे बी ही विकली एक्सपायरी मित्रांनो एक नवीन लो तयार करून डाऊन साइडला क्लोज होईल आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बायिंग दिसून आलं मार्केट एक दीड दोन टक्के जर पॉझिटिव्ह क्लोज झालं तर मित्रांनो पुढील चार ते पाच दिवसामध्ये मार्केटमध्ये अजून जास्त चांगली तेजी आपल्याला स्क्रीनवर दिसणं अपेक्षित आहे धन्यवाद थँक्यू